नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता अलंकार या टॉपिकला सुरुवात करणार आहे. अलंकार, अलंकार म्हणजे काय? अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. अलीकडे आयोग अलंकार वृत्ते यावर सुद्धा प्रश्न विचारायला लागलेला आहे. काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की या भागावर क्वचित प्रश्न विचारले जायचे, मात्र अलीकडे सातत्याने प्रश्न येतात. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पण येतात, MPSCमध्ये पण येतात, आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येतात. त्यामुळे अलंकार महत्त्वाचा टॉपिक आहे. अलंकार कशाला म्हणतो आपण? शब्दशः अलंकार या शब्दाचा अर्थ होतो भूषणे किंवा दागिने. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे आपलं सौंदर्य खुलून दिसावं यासाठी स्त्रिया अलंकाराचा उपयोग करतात, आणि अलंकार घातल्यानंतर स्त्रियांचं सौंदर्य जे आहे ते आणखी खुलून दिसते, आणखी प्रभावी होते. ठीक, आणि म्हणून स्त्रिया अलंकार घालत असतात, भूषणे घालत असतात. ठीक, तेच हे अलंकार आहेत, परंतु हे अलंकार भाषेतले आहेत. स्त्रियांना ज्याप्रमाणे अलंकाराची आवड असते, कारण अलंकार घातल्यामुळे ती तिचं सौंदर्य वाढते, त्याचप्रमाणे भाषेला सुद्धा अलंकाराची आवड असते, अलंकाराची ओढ असते. कारण भाषा हा शब्द स्त्रीलिंगीच आहे, आणि अलंकाराची ओढ ही स्त्रियांना जास्त असते. मग भाषा स्त्रीलिंगी आहे, भाषेला सुद्धा साहजिक नैसर्गिकरित्या अलंकाराची ओढ आहे. ठीक आहे, आणि मग या अलंकारामुळेच भाषेचं सौंदर्य वाढत असते. मग आता हा शब्दशः अर्थ झाला भूषणे दागिने. ठीक आहे, मग अलंकार म्हणजे नेमकं काय? तर अशी शब्दरचना, मग काव्य असेल किंवा मग गद्य असेल किंवा पद्य असेल. ठीक, भाषा म्हटलं की त्याच्यामध्ये दोन प्रकारचं लिखाण असते, एक गद्य आणि एक पद्य. ठीक, अलंकार हे काव्यामध्ये म्हणजे गद्यामध्ये पण आणि पद्यामध्ये पण आढळतात. ठीक, परंतु पद्यामध्ये अलंकार अधिक शोभून दिसतात ज्याप्रमाणे, कारण पद्य हे स्त्रीलिंगी आहे, पुन्हा गद्य हे पुल्लिंगी आहे. ठीक आहे, त्यामुळे साहजिकच पद्यामध्ये ते शोभून दिसतात. अलंकाराची व्याख्या काय करणार? शब्दशः जर आपल्याला व्याख्या करायची तर अशी शब्दरचना की ज्यामुळे भाषेचं माधुर्य वाढते, आणि भाषेतून व्यक्त होणारा जो आशयार्थ आहे हा आशयार्थ अधिक प्रभावी होतो, प्रभावी रीतीने व्यक्त होतो, अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचनेला आपण काय म्हणणार? अलंकार. सिंपल उदाहरण, ही मुलगी खूप सुंदर दिसते, हे आपलं साध्या सोप्या सरळ भाषेत झालं. आणि हेच वाक्य जरी मी असं म्हटलं की ही मुलगी कशी नक्षत्रासारखी दिसते, तर दुसरं वाक्य जे आहे, ठीक आहे, ते अलंकाराने युक्त आहे. त्या भाषेमध्ये अलंकार वापरलेले आहेत आपण, आणि त्यामुळे तिची आशयार्थ जो आहे त्या दुसऱ्या वाक्यामधला तो अधिक स्पष्ट होतो, किंवा ते ऐकायला वाचन म्हणजे वाचन करणारे असतील, श्रवण करणारे असतील, त्यांना ते आणखी आल्हाददायक वाटते, आनंददायी वाटते. मग यालाच आपण काय म्हणणार? अलंकार म्हणणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत. मुख्य प्रकार किती आहेत? दोन. त्याच्यामधला अ शब्द अलंकार, आणि ब अर्थालंकार. आता या शब्द अलंकारामध्ये आणखी तीन प्रकारचे अलंकार आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, ते कोणते ते तुम्हाला आधी सांगतो मी, नंतर आपण बघणार आहे की शब्द अलंकार नेमकं कशाला म्हणायचं, अर्थ अलंकार नेमकं कशाला म्हणायचं. शब्द अलंकारामध्ये आपण यमक, नंबर दोन अनुप्रास, आणि नंबर तीन श्लेष असे तीन अलंकार बघणार आहे. ठीक, आणि अर्थालंकारामध्ये आपण एकूण 20 अलंकार बघणार आहे. किती अलंकार बघणार आहे? 20. मग त्याच्यामध्ये उपमा आहे, उत्प्रेक्षा आहे, रूपक आहे, वगैरे वगैरे. असे एकूण किती बघायचे आहेत आपल्याला? 20 अलंकार बघायचे आहेत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण शब्द अलंकार म्हणजे काय हे बघणार आहे. शब्द अलंकार कशाला म्हणतात? ठीक, नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल शब्द अलंकार म्हणजे या शब्द अलंकारामध्ये शब्द चमत्कृती साधलेली असते. शब्द चमत्कृती साधलेली असते म्हणजे काय? तर शब्दामुळे त्या
वाक्याला सौंदर्य प्राप्त झालेले असते, त्या वाक्यातून व्यक्त होणाऱ्या आशयाला सौंदर्य प्राप्त झालेले असते, त्या भाषेला सौंदर्य प्राप्त झालेले असते. ते शब्दामुळे होते. कशामुळे होते? शब्दामुळे. मग आता ही शब्द चमत्कृती म्हणजे काय? जे अलंकार शब्दावर आधारित असतात त्यांना शब्द अलंकार म्हणतात. मग आता ही त्याच्यामध्ये शब्द चमत्कृती असते. मग आता ही शब्द चमत्कृती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं आहे. तर शब्द चमत्कृती म्हणजे काय असते अलंकारामध्ये? हे जे तीन अलंकार आहेत, या तिन्ही अलंकारामध्ये एखादा जो शब्द आहे तो शब्द विशिष्ट प्रकारे वापरला जातो. म्हणजे ठराविक ठिकाणी ठराविक शब्द येतो, किंवा मग एखादा शब्द किंवा एखादा अक्षर याची पुनरावृत्ती होते त्यामुळे माधुर्य नाद निर्माण होतो, किंवा मग एखादा शब्द असा वापरला जातो की त्या शब्दाला विविध अर्थछटा असतात, एकापेक्षा जास्त अर्थ असतात. मग अशी विशिष्ट शब्दरचना या शब्द अलंकारामध्ये केलेली असते. ठीक आहे. मग ह्या ज्या मी तीन तुम्हाला विशिष्ट रचना सांगितल्या, शब्दरचना, की विशिष्ट ठिकाणी विशिष्ट शब्द किंवा अक्षर येते, एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा आलेला असतो, किंवा मग एखाद्या शब्दाला किंवा अक्षराला वेगवेगळ्या अर्थछटा प्राप्त झालेल्या असतात, वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले असतात, यावरूनच या शब्द अलंकाराचे हे तीन प्रकार पडलेले आहेत. यमक, अनुप्रास आणि श्लेष. या तिन्हीमध्ये मी जे तुम्हाला तीन शब्द चमत्कृती सांगितल्या त्या तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. कारण यमकमध्ये ठराविक ठिकाणी ठराविक अक्षर शब्द आलेले असतात, अनुप्रासमध्ये एखाद्या शब्दाची अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते, आणि श्लेषमध्ये ओळीमधल्या एखाद्या चरणामधल्या एखाद्या शब्दाला काय झालेला असतो, एकापेक्षा जास्त अर्थ प्राप्त झालेले असतात, तेव्हा श्लेष अलंकार होतो. तर शब्द अलंकारामध्ये अशा प्रकारे शब्द चमत्कृती साधलेली असते, आणि आपण एक एक अलंकार आता बघणार आहे. शब्द अलंकारामध्ये आपण आता पहिला अलंकार बघणार आहे यमक. अत्यंत कॉमन अलंकार आहे. ठीक आहे. सर्वांना जनरली माहिती असतो. यमक ज्याला आपण ड्रायव्हिंग म्हणतो, अगदी कॉमन अलंकार आहे. आता यमक कशाला म्हणतात याची व्याख्या आपण आधी बघणार, आणि नंतर मी ती उदाहरणं लिहिणार, आणि त्याच्यानंतर आपण ती एक्सप्लेन करणार. तर यमक या अलंकारामध्ये काय होते? कवितेची ओळ असेल किंवा कवितेचे चरण असेल तर त्यामध्ये ठराविक ठिकाणी ठराविक अक्षरं सारखे येतात, त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात. एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये चरणामध्ये ठराविक ठिकाणी एखादा अक्षर किंवा एखादा शब्द हा वेगवेगळ्या अर्थाने आला तर त्या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. ठीक. मग आपण याचे उदाहरणं अभ्यासणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यमक अलंकार आपण आता बघणार आहे. यमक अलंकाराची व्याख्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की कवितेच्या ओळीमध्ये ठराविक ठिकाणी, मग ते चरणाच्या शेवटी असेल, ओळीच्या शेवटी असेल, ठीक आहे, किंवा चरणाच्या सुरुवातीला असेल, किंवा कवितेच्या ओळीमध्ये ठराविक ठिकाणी असेल, जर ठराविक शब्द, ठीक, वेगवेगळ्या ठराविक सारखे शब्द वेगवेगळ्या अर्थाने आले तर आपण त्याला काय म्हणतो? यमक म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की यमक म्हणजे ओळीच्या शेवटचे अक्षरासारखे असले पाहिजे तरच यमक. असं मुळीच नाही. यमक हा कविता जी आहे त्या कवितेच्या सुरुवातीला असू शकतो, ठीक आहे, चरणाच्या शेवटी असू शकतो, किंवा एका ओळीमध्ये दोन चरण असतील तर ते पहिल्या चरणाच्या शेवटीसुद्धा असू शकतो. ठीक आहे. चरण आणि ओळ हे तुम्हाला माहिती असेल कदाचित. बघा, असं जर असेल तर ही एक ओळ झाली, आणि या ओळीमध्ये हे दोन चरण, हे एक चरण आणि हे दुसरं चरण, आणि ही एक ओळ. मग यमक हे ओळीच्या शेवटी पण असू शकते, त्याच्यानंतर चरणांच्या शेवटी पण असू शकते, किंवा मग दोन ओळीच्या सुरुवातीला सुद्धा असू शकते. ठीक. शेवटीच सारखे अक्षर असले पाहिजे असं जरुरी नाही, हे कृपया लक्षात घ्या. ठीक. आता यावरून मग या यमकचे काय होतात? चार प्रकार पडतात. हे चार कोणते? तर त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे आद्य यमक. त्याचं आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. ठीक. आणि दुसरा प्रकार जो आहे तो दाम यमक. दुसरा प्रकार जो आहे तो कुठला आहे? दाम यमक. बघा, आद्य यमक म्हणजे काय? यमक म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं आता? ओळीमध्ये ठराविक ठिकाणी ठराविक अक्षरं सारखे येतात, वेगळे अर्थ मात्र त्यांचे वेगवेगळे असतात. मग आपण आद्य यमक, आद्य म्हणजे सुरुवातीला, आद्य यमकमध्ये काय झालेलं असतं की ओळीमध्ये किंवा चरणामध्ये
त्या ओळीच्या किंवा चरणाच्या सुरुवातीचे जे अक्षर आहेत ती सारखी असतात. लक्षात द्या, सूर सूर ही दोन्ही अक्षरं काय आहेत, सारखी आहेत. सूर समस्त इच्छा दृढ निश्चय, सुरस मस्त असे वदले स्वयं. ठीक आहे, आता इथे पुन्हा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे समजण्यासाठी तुम्हाला अर्थसुद्धा माहिती असणं जरूरी आहे. ठीक आहे, सूर म्हणजे देव. आणि एक वेळ आयोगाने प्रश्न विचारला होता, सूर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय, तर असूर. असूर म्हणजे राक्षस आणि सूर म्हणजे देव. दानव म्हणजे सुद्धा राक्षस असते. असूर आणि सूर, आणि हा सूर आणि हा सूर या दोनमधला फरकही लक्षात घेणं जरुरी आहे. ठीक आहे, सध्या तो आपला टॉपिक नाही आहे. हा सूर म्हणजे आपला आवाज स्वर, आणि हा सूर रस्वसूर म्हणजेच काय, देव. ठीक, दमयंतीशी संबंधित ही काव्यरचना आहे. ठीक, दमयंतीने जो दृढ निश्चय केला त्या दृढ निश्चयाला बघून सर्व देव, सूर म्हणजे देव, सुरस मस्त छान असे स्वतः म्हणाले. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग आता ह्या ज्या दोन ओळी आहेत, या ओळीच्या सुरुवातीला सूर आणि इथे पण सूर अशा प्रकारे सुरुवातीला काय झालेलं आहे, दोन शब्द सारखे आलेले आहेत आणि त्याचे अर्थ मात्र वेगळे आहेत. वर सूर म्हणजे देव आहे आणि खाली सुरस म्हणजे छान चांगले असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आणि म्हणून सुरुवातीलाच अक्षर सारखे आलेले आहेत म्हणजे हा यमक आहे, आणि यमकामधला कुठला प्रकार आहे, आद्य यमक. ठीक आहे, आता दुसरा प्रकार बघणार आहे आपण, दामयमक. दुसरा प्रकार कुठला बघणार आहे, दामयमक. ठीक आहे, दाम म्हणजे काय, दावे. दाम म्हणजे काय, दावे. आता दावे म्हणजे काय, तर दावे म्हणजे दोर. शेतकरी आपली जनावरं गाय म्हैस बैल वगैरे जे बांधतात, ज्या दोरांनी बांधतात त्याला दावे किंवा दोर म्हणतात. ठीक आहे, मग इथे काय झालेलं, याला दामयमक का म्हटलेलं आहे, तर लक्ष द्या. हे उदाहरण बघू आपण. आला वसंत कवी कोकिल हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. ठीक आहे, इथे लक्षात घ्या, आला इथे आला हा शब्द आलेला आहे आणि इथे आला हा शब्द आलेला आहे. ठीक, मग इथे व्याकरणकारांना असं वाटतं की हा आला शब्द म्हणजे ही ओळ, जणू काही हा शब्द पुन्हा इथे आलेला आहे, म्हणजे ही वरची ओळ आणि खालची ओळ जणू काही दाव्याने एकमेकांना बांधलेली आहे, गुंफलेली आहे, आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे दामयमक. इथे पहिल्या ओळीच्या शेवटी असणारी जी अक्षरं आहेत तीच अक्षरं दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला आलेले आहेत, आणि ह्या दोन्ही ओळी एकमेकांना जणू काही दाव्याने बांधलेल्या आहेत. ठीक आहे, आणि म्हणून त्याला दामयमक असं म्हटलेलं आहे. ठीक, आणि मग हे वर्णन माहितीच आहे तुम्हाला, वसंत ऋतूच्या ठीक आहे आगमनाची चाऊल वगैरे वगैरे त्या संदर्भात कवीने केलेलं आहे. ठीक आहे, मग याला काय म्हणणार आपण, दामयमक. लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या. आता पुन्हा एक गोष्ट, आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे, इथे आपण एक पुन्हा प्रकार बघणार आहे, अंत्ययमक आणि पुष्पयमक, दोन प्रकार आलेले आहेत आपले. तर हे अंत्ययमक पण आहे, आला ला, इथे ला ला पुन्हा तुम्हाला आलेला दिसतो, इथे ला आणि इथे ला. ठीक आहे, मग या ओळीमध्ये दामयमक तर आहेच, पण तुम्हाला आद्ययमकही दिसते आणि अंत्ययमकही दिसते. मराठीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मराठी व्याकरणाचे जे काही नियम आहेत, हे नियम प्रत्येक ठिकाणी सारखेच लागू होतात असं नाही. ठीक आहे, कारण मराठीमधची जी भाषा आहे ही आपण म्हणतो की 12 कोसावर 12 मैलावर प्रत्येक बदलते, म्हणजे त्या स्थानिक याच्यानुसार, प्रदेशानुसार, भागानुसार, विभागानुसार, उपविभागानुसार वेगवेगळ्या मराठी भाषेच्या बोलीभाषा आहेत. आणि मग अशा बोलीभाषेमध्ये मराठी भाषेचा असा काही शब्दप्रयोग केला जातो की त्या शब्दप्रयोगाला तुम्ही व्याकरणामध्ये बसवू शकत नाही. ठीक आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टीच्या मर्यादासुद्धा आहेत की तिथे मराठी व्याकरणाला मान झुकवावीच लागते, त्याला काही पर्याय नाही. ठीक आहे, मग अशाच काही गोष्टी आहेत. पण इथे तुम्हाला आणखी एक याचं एक स्पष्टीकरण देता येते की कवितेच्या ओळीमध्ये, एका ओळीमध्ये किंवा एका कवितेमध्ये एकच अलंकार असतो असं नाही. एखाद्या ओळीमध्ये, एखाद्या काव्याच्या कडव्यामध्ये एकापेक्षा जास्त अलंकार असू शकतात. ज्याप्रमाणे एखादी स्त्री सौंदर्य वाढवण्यासाठी फक्त एकच अलंकार वापरते असं काही आहे का? ठीक, जेवढे अलंकार तुम्ही त्या स्त्रीला देणार तेवढे कमीच पडतील. ठीक आहे, तेवढी तिला हौस आहेच. ठीक आहे, तेवढं तिला नटावंसं वाटतं, मुरडावंसं वाटतं. त्याचप्रमाणे कवितेच्या ओळीमध्ये सुद्धा
एकच अलंकार नसतो, एकापेक्षा जास्त अलंकार सुद्धा एका ओळीमध्ये तुम्हाला दिसू शकतात. मग तुम्हाला सहजिकच प्रश्न पडेल की सर आम्ही काय करायचं. मग एखाद्या कवितेमध्ये आता तुम्ही इथे आद्ययमक पण आहे म्हणता, अंत्ययमक पण आहे म्हणता आणि दामयमक पण आहे म्हणता, मग आम्ही काय लिहायचं परीक्षेमध्ये. तर अशा वेळेला तुम्हाला त्यानुसार पर्याय दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज होण्याची गरज नाही. तुम्हाला ते उदाहरण दिलेलं असते आणि त्या उदाहरणामध्ये असं हे जर उदाहरण आलं तर तुम्हाला ते दामयमक आहे म्हणून असं सांगावं लागेल. पुन्हा एक दुसरं गोष्ट लक्षात घ्या की जो अलंकार उठून दिसतो, एखाद्या स्त्रीने एकापेक्षा जास्त अलंकार जरी अंगावर घातले तरी जो अलंकार उठून दिसतो, खुलून दिसतो, जास्त शोभून दिसतो, त्या अलंकाराकडे आपलं लक्ष जाते. तसंच कवितेच्या ओळीच्या बाबतीत सुद्धा आहे. तर इथे इतर यमक अलंकार तर आहेच, पण त्या यमकमध्येही हे दाम यमक जे आहे ते आपलं लक्ष वेधून घेते. म्हणून हा अलंकार यमकच आहे, ठीक आहे, परंतु यमकमधलाही दाम यमक आहे, अंत्ययमक आद्ययमक पण त्याच्यामध्ये आहे, पण तो तेवढा उठून दिसत नाही जेवढा दाम यमक उठून दिसतो. ठीक आहे, मग अशा वेळेला जनरली आपल्याला, ठीक आहे, जे पर्याय आहेत ते सिम्पल पर्याय असतात, यमक, अनुप्रास, ठीक आहे, उपमा वगैरे असे प्रकारे दिलेले असतात. उपप्रकार ते तुम्हाला पर्यायामध्ये नसतीलच तर इथे कन्फ्यूज होता कामा नाही. मग लक्षात आलं असेल दाम यमक तर कवितेच्या शेवटचा शब्द आणि ओळीतला शेवटचा शब्द आणि दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द एकमेकांना बांधलेले असतात. ठीक आहे, आता आलेले नंतरचे दोन प्रकार आपण बघणार आहे आणि ते म्हणजे अंत्ययमक आणि पुष्पयमक. बघा विद्यार्थी मित्रांनो, यमकचे आपण दोन प्रकार बघितले, एक आद्ययमक बघितला आपण आणि दुसरा बघितला दामयमक. तिसरा प्रकार बघणार आहे आपण अंत्ययमक. अंत्य म्हणजे शेवटी. ठीक आहे, नावावरून या अलंकारामध्ये, या यमक अलंकारामध्ये, ठीक आहे, ओळीच्या चरणाच्या शेवटचे अक्षरं काय असतात, सारखे असतात. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण अंत्ययमक. उदाहरणार्थ, भेट तुझी माझी स्मरते अजूनी त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. ठीक आहे, खूप छान ओळी आहे त्या. हे गाणं तुम्ही ऐकले असेल, अरुंधती यांनी गायलेलं आहे, खूप छान गाणं आहे. ठीक आहे, आता इथे बघा, दिसाची इथे साची आणि इथे पावसाची साची ही दोन्ही अक्षरं या कवितेच्या चरणाच्या शेवटी सारखे आलेले आहेत. ठीक आहे, आणि म्हणून इथे कोणता यमक होतो, अंत्ययमक. पर्यायामध्ये अंत्ययमक नसेल तर अर्थातच हा यमक अलंकार आहेच. ठीक आहे, पण उपप्रकार दिलेला असेल तर मग आपल्याला अंत्ययमक लिहावं लागेल. लक्षात आलं. त्यानंतर पुष्पयमक. पुष्प म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? पुष्प, पुष्प म्हणजे फुल. ठीक आहे, फुलाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे अशा विखुरलेल्या असतात वेगवेगळ्या ठिकाणी, किंवा एखाद्या झाडाच्या खाली फुलं ज्याप्रमाणे अशी विखुरलेली असतात, ठीक आहे, त्याप्रमाणे या कवितेच्या ओळीमध्ये ठराविक अक्षरं हे तुम्हाला असे विखुरलेले दिसतात आणि त्यांची एखाद्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे रचना झालेली दिसते. ठीक आहे, आणि म्हणून व्याकरणकारांनी त्यांना काय नाव दिलेलं आहे, पुष्पयमक. उदाहरणार्थ बघा, सुसंगती सदा घडो सूजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो. ही एक ओळ आहे. या ओळीमध्ये तुम्हाला इथे सारखे अक्षर आलेले दिसतात, अर्थातच वेगवेगळ्या अर्थाचे आहेत, इथे पण सारखे अक्षर आलेले दिसतात आणि यमक जुळलेलं दिसते. मग ही जी रचना आहे, ही रचना जणू काही फुलांच्या पाकळ्यासारखी आहे आणि म्हणून इथे पुष्पयमक आहे. ठीक आहे, पुन्हा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की रामदास स्वामींचे जे काही मनाचे श्लोक आहेत हे सर्व श्लोक यमक अलंकारामध्येच आहेत. ठीक आहे, हे पण लक्षात घ्या. आणि आणखी एक मी तुम्हाला सांगायचं विसरलो की यमक याचा अर्थ काय, पुन्हा येणे. शब्दशः जर अर्थ घेतला आपण याचा तर तो काय होतो, पुन्हा येणे. म्हणजे काय होते, तेच अक्षरं पुन्हा येतात, तेच अक्षरं काय येतात, वेगवेगळ्या अर्थाने पण पुन्हा येतात. ठीक आहे, आणि ठराविक ठिकाणी येतात हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, कारण याच्यानंतरचा अलंकार आपण बघणार आहे अनुप्रास, त्यामध्ये सुद्धा अक्षर शब्द पुन्हा पुन्हा येतात, पण ते पुन्हा पुन्हा वेगळ्या प्रकारे येतात, ते आपण बघणार आहे. इथे मात्र यमक अलंकारामध्ये, ठीक आहे, हे शब्द अक्षर पुन्हा पुन्हा येतात परंतु ते ठराविक ठिकाणी येतात आणि त्यावरूनच आपण चार प्रकार बघितले, आद्ययमक, दामयमक, अंत्ययमक आणि पुष्पयमक. ठीक आहे, लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता यानंतरचा आपण दुसरा अलंकार बघणार आहे. शब्द अलंकारामध्ये आपण दुसरा अलंकार बघणार आहे, अनुप्रास अलंकार. ठीक, अनुप्रास अलंकारामध्ये काय होते, अणु म्हणजे नंतर. ठीक आहे, नंतर नंतर तेच ते शब्द, तेच ते अक्षरं आपल्याला दिसतात. ठीक आहे, म्हणून त्याला अनुप्रास असं म्हटलेलं आहे. ठीक, तुम्हाला माहिती असेल हा अणु आणि हा अणु याच्यामध्ये फरक आहे. हा अणु
म्हणजे नंतर आणि हा अणु म्हणजे ॲटम ठीक हा फरक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अनुज म्हणतो आपण लहान भावाला की मोठ्या भावाला अनुज म्हणजे नंतर जन्मलेला म्हणजे लहान भावाला अनुज म्हणतात ठीक आहे अनुक्रम नंतर येणारा म्हणून अनुक्रम आणि हा अणु ॲटम जो आहे ठीक आहे तो हा अणु आहे हे पण लक्षात घ्या आता अनुप्रास म्हणजे नंतर पुन्हा पुन्हा येणारा अनुप्रास अलंकारामध्ये काय होते ओळीमध्ये तुम्हाला तेच एकच अक्षर किंवा एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला दिसतो आणि कवी काय करतो त्या शब्दाची किंवा त्या अक्षराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करतो जेणेकरून आपण ती ओळ वाचताना गाताना तेच ते अक्षर तोच तो शब्द पुन्हा पुन्हा आल्यामुळे एक प्रकारचा ताल एक प्रकारचा नाद एक प्रकारचं माधुर्य ठीक आहे त्यामध्ये येते आणि मग ती कविता ऐकायला छान वाटते तोच तो शब्द आल्यामुळे एक प्रकारचं माधुर्य ताल नाद निर्माण होतो आणि मग ते काव्य ऐकायला छान वाटते मग अशी जेव्हा शब्दरचना असते तेव्हा त्या शब्द अलंकाराला अनुप्रास अलंकार असं म्हणतात बघा एकदम सिंपल आहे संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते याच्यामध्ये तुम्हाला स स स स सा म्हणजे सची पुनरावृत्ती झालेली दिसते आणि जेव्हा तुम्ही ही ओळ वाचता संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते तर स स स सची पुनरावृत्ती होते आणि ती तुमच्या ओळ वाचताना सहज लक्षात येते कारण त्या सचा एक ताल एक नाद निर्माण होतो आणि त्यामुळे या कवितेला एक माधुर्य प्राप्त होते आणि मग जेव्हा अशी रचना असते शब्दरचना तेव्हा त्या शब्द अलंकाराला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो नंतरचं उदाहरण मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो म म म म मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो इथे म या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळे माधुर्य निर्माण झालेलं आहे तिसरं उदाहरण पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ठीक इथे पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ठीक इथे प प प ची पुनरावृत्ती झालेली आहे इथे ग ग ग ची पुनरावृत्ती झालेली आहे हे एकच शब्द एकच अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे काय झालेलं आहे त्या ठिकाणी ती ओळ वाचताना माधुर्य नाद निर्माण होतो पतिव्रतेच्या पुण्याईने पुण्याईने पापी पुरुष परमेश्वर पदास पोहोचतो ठीक इथे सुद्धा काय प प प प प प प ची पुनरावृत्ती झालेली आहे ठीक आहे एकदम सिंपल अनुप्रासमध्ये काय होते एखाद्या शब्दाची किंवा एखाद्या अक्षराची जनरली अक्षराची होताना दिसते तुम्हाला पण गडद निळे गडद निळे इथे मात्र शब्दाची पुनरावृत्ती होते गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले ठीक आहे मग इथे च च च आणि गडद निळे अशा शब्दांची पुनरावृत्ती दिसते पण जनरली तुम्हाला अक्षरांची पुनरावृत्ती ठीक आहे आढळून येईल पण शब्दांची सुद्धा असू शकते तेव्हा कोणता अलंकार होतो अनुप्रास अलंकार होतो विद्यार्थी मित्रांनो आपण आता तिसरा प्रकार बघणार आहे शब्द अलंकाराचा आणि तो आहे श्लेष अलंकार ठीक आहे श्लेष या शब्दाचा काय अर्थ होतो तर श्लेष म्हणजे काय श्लेष म्हणजे मिळणे जुळणे भेटणे मिठी मारणे श्लेष म्हणजे काय जुळणे मिळणे भेटणे मिठी मारणे हलिंगन देणे वगैरे वगैरे ठीक असे श्लेष या शब्दाचे अर्थ आहेत मग इथे त्याचा काय संबंध आहे तर या श्लेष शब्द अलंकारामध्ये काव्यामध्ये काव्य कवितेच्या ओळीमध्ये चरणामध्ये एखादा शब्द असा वापरलेला असतो की त्या शब्दाला एकापेक्षा जास्त शब्द अर्थ मिळालेले असतात जुळालेले असतात भेटलेले असतात किंवा एकापेक्षा जास्त अर्थांनी त्या शब्दाला मिठी मारलेली असते त्या शब्दाला आलिंगन दिलेलं असते म्हणजे सोप्या भाषेमध्ये एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ निघतात मग त्याला श्लेष म्हणतात आणि म्हणून या अलंकाराला आपण श्लेष अलंकार असं नाव दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला श्लेष या शब्दाचा अर्थ समजला की अलंकारामध्ये काय आहे हे समजून जाते
ठीक आहे. उगीच वेगळ्या क्लुप्त्या तिथे वापरायची, वेगळ्या ट्रिक्स वापरण्याची गरज नाही. इथे काही ट्रिक्स वगैरे काहीच नाही आहे. श्लेष या शब्दाचा अर्थ काय हा तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. आणि बऱ्याच वेळेला हा समानार्थी शब्दामध्ये विचारूसुद्धा शकतात. म्हणजे श्लेष म्हणजे मिळणे, जुळणे, भेटणे, मिठी मारणे, अलिंगन देणे. मग इथे काय केलेलं असते या अलंकारामध्ये, एका शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थाने मिठी मारलेली असते. म्हणजे एका शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ प्राप्त झालेले असतात. ओके, मग आता आपण बघणार आहे श्लेष अलंकारामध्ये. मग इथे तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा शब्द असा वापरलेला असतो की त्याला एकापेक्षा जास्त अर्थ प्राप्त झालेले असतात. मग आता या श्लेष अलंकाराचे सुद्धा चार प्रकार आहेत. त्यातला आपण पहिला प्रकार म्हणजे अ बघणार आहे, शब्दश्लेष आणि ब अर्थश्लेष. त्याच्यानंतर सभंग श्लेष आणि अभंग श्लेष असे आणखी दोन प्रकार आहेत. तर आपण सुरुवातीला शब्दश्लेष म्हणजे काय हे बघणार आहे. ठीक आहे, पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे श्लेष अलंकार आहे, ठीक आहे, या श्लेष अलंकाराला उभयालंकार असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? उभयालंकार. किंवा या श्लेष अलंकारालाच उभयालंकार तर म्हणतातच, परंतु याशिवाय शब्दार्थालंकार असं सुद्धा म्हणतात. शब्दार्थालंकार असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे आयोग किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, ठीक आहे, हे जे मुख्य वापरामधलं आपलं नेहमीचं नाव आहे ते नाव न देता असं कुठलं तरी वेगळं नाव देतात. आणि मग आपल्याला ते माहिती असूनसुद्धा किंवा त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असूनसुद्धा आपण ते चुकवतो आणि आपल्याला हे आपण अभ्यासलंच नाही किंवा हे आउट ऑफ सिलेबसच आहे किंवा हे आपण कधी वाचलंच नाही असं तुम्हाला वाटतं. कारण हे याचे पर्यायी शब्द आहेत. मग आता या श्लेष अलंकाराला श्लेष अलंकार का म्हणतात, तर श्लेषचा अर्थ बघितला तुमच्या लक्षात आला असेल. मग याला उभय अलंकार का म्हणायचं? तर हा जो श्लेष आहे एका शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ प्राप्त होतात, ठीक आहे. तर हा श्लेष एकापेक्षा जास्त अर्थ जे आहेत हे दोन वेगवेगळ्या प्रकारे प्राप्त होतात. अर्थश्लेष, मग आता हे जे शब्द वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात. आता उभय अलंकार का म्हणतात? तर हा जो श्लेष आहे हा श्लेष शब्दामुळे जसा घडतो तसाच तो अर्थामुळे सुद्धा घडतो. म्हणजे हा श्लेष शब्दामुळे घडतो तिथे शब्दश्लेष असतो आणि अर्थामुळे घडतो तिथे अर्थश्लेष असतो असं आपण म्हणणार आहे. परंतु दोन्हीमुळे घडतो म्हणून त्याला उभय अलंकार असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि शब्द अर्थ अलंकार असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग आपण आता शब्दश्लेष बघू. आता शब्दश्लेष म्हणजे काय? तर आधी आपण इथे श्लेष अलंकार कसा होतो पहिल्या उदाहरणामध्ये बघू आणि मग तो शब्दश्लेष का कसा ते पण आपण बघणार आहे. आमची पुरी यात्रा झाली, इथे पुरी हा शब्द आहे. या पुरी शब्दाला दोन अर्थ आहेत. पुरी म्हणजे जगन्नाथपुरी आणि दुसरा अर्थ आहे पुरी म्हणजे पूर्ण किंवा संपूर्ण. पुरी म्हणजे पूर्ण किंवा संपूर्ण, ठीक आहे. असे दोन अर्थ पुरी या शब्दाला आहेत. ठीक, मग इथे श्लेष अलंकार होतो. पुरी यात्रा झाली म्हणजे आमची संपूर्ण यात्रा करून झाली, फिरून झाली. आणि पुरी यात्रा झाली म्हणजे आम्ही जगन्नाथपुरीची यात्रा करून आलो. ठीक आहे, असे दोन अर्थ इथे पुरी या शब्दाला प्राप्त होतात आणि म्हणून इथे श्लेष अलंकार होतो. मग आता इथे याला शब्दश्लेष का म्हणायचं? तर शब्दश्लेषचं वैशिष्ट्य काय किंवा शब्दश्लेष अलंकार कशाला म्हणतात? जर तुम्ही हा जो इथे श्लेष होतो या शब्दाजवळ इथे तुम्ही जर पर्यायी शब्द किंवा याचा समानार्थी शब्द ठेवला तर या ओळीमधला श्लेष अलंकार नाहीसा होतो. म्हणजे तुम्ही जर आमची पूर्ण यात्रा झाली असा शब्द इथे ठेवला पुरीच्या ऐवजी तर तिथे श्लेष अलंकार राहत नाही. किंवा आमची जगन्नाथपुरीची यात्रा झाली, ठीक आहे, या पुरीच्या ऐवजी जगन्नाथपुरी ठेवलं किंवा या पुरीच्या ऐवजी पूर्ण संपूर्ण असा समानार्थी शब्द ठेवला तर या ओळीतला श्लेष नाहीसा होतो. ठीक आहे, मग जेव्हा शब्द जर तुम्ही रिप्लेस केला समानार्थी, ठीक आहे, तेव्हा त्या ओळीतला अलंकार श्लेष अलंकार जर नाहीसा होत असेल तर त्याला शब्दश्लेष अलंकार म्हणतात. दुसरं उदाहरण, औषध न लगे मजला. न लगे लागत नाही आणि नळ राजा हेच माझं औषध असे याचे दोन अर्थ आहेत. न लगे नको आहे आणि दुसरा अर्थ नळ राजा. ठीक,
औषध न लगे म्हणजे मला नको आहे, मला लागत नाही, मला ते लागू पडत नाही, आणि नळ राजा हेच माझं औषध आहे. ठीक आहे, इथे जर तुम्ही दुसरा शब्द लिहिला की औषध न लगे म्हणजे नळ राजा माझे औषध आहे वगैरे, असा जर दुसरा तुम्ही शब्द हे जे आपण अर्थ घेतले या न लगेचे दोन अर्थ घेतले त्यातला कुठलाही अर्थ जर इथे लिहिला तुम्ही, ठीक आहे, तर तिथला श्लेष नाहीसा होतो, म्हणून तो शब्दश्लेष आहे. बैल मेला पुरावा काय, इथे पुरावा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पुरावा म्हणजे दाखला, प्रूफ ज्याला म्हणतो आपण, आणि पुरावा म्हणजे काय, गाडावा काय, जमिनीमध्ये गाडणे. ठीक आहे, मग हे पुरावा म्हणजे दाखला आणि पुरावा म्हणजे गाडणे, असे दोन अर्थ. म्हणजे बैल मेला त्याचा काय प्रूफ आहे, आणि बैल मेला मग आता तो पुरायचा का, जमिनीमध्ये गाडायचा का, असे दोन अर्थ प्राप्त होतात. पण इथे जर तुम्ही समानार्थी शब्द ठेवले पुरावा या ठिकाणी, तर याच्यामधला श्लेष नाहीसा होतो. ठीक आहे, आणि म्हणून तो शब्दश्लेष आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, मित्रा या शब्दाला इथे दोन अर्थ आहेत. मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सवंगडी, मित्र म्हणजे सवंगडी, दोस्त फ्रेंड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, मग इथे जर अमर्याद सूर्या तुझी थोरवी असं जर मी लिहिलं आहे, ठीक आहे, तर इथला श्लेष नाहीसा होतो. म्हणजे समानार्थी शब्द ठेवला की श्लेष नाहीसा होतो. ठीक आहे, आणि मग इथे मित्रा या शब्दाला दोन अर्थ आहेत, म्हणून श्लेष अलंकार आहे. त्याच्यानंतर नंबर 5, कीर्तनाशी न रहो तुम्ही जागा. इथे जागा म्हणजे जा, जाणे हा एक अर्थ आहे, आणि दुसरा अर्थ आहे जागा म्हणजे जागे रहा, झोपू नका, असा त्याचा अर्थ आहे. कीर्तनासन रहो तुम्ही जागा, जा गा. ठीक आहे, जा म्हणजे कीर्तन ऐकायला जा, आणि कीर्तनामध्ये तुम्ही जागे रहा, झोपू नका, असे त्याचे दोन अर्थ आहेत. ठीक आहे, मग इथे तुम्ही हा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहिला किंवा हे शब्द जर इथे वापरले त्याच्यामधला श्लेष नाहीसा होतो. त्याच्यानंतर अर्थश्लेष. ठीक आहे, अर्थश्लेषमध्ये काय होते, तुम्ही हा शब्द जरी बदलला, याचा समानार्थी शब्द जरी घेतला, तरी त्याच्यामधला श्लेष, ठीक आहे, नष्ट होत नाही, तो कायम राहतो. समानार्थी शब्द जरी वापरला तरी, मग तेव्हा कोणता श्लेष अलंकार होतो, अर्थश्लेष अलंकार. ठीक आहे, तू मलिन कुटिल निरस जडही पुनर्भवपणेही कचसाच. ठीक, प्राचीन काव्यातल्या ओळी आहेत. कच नावाचा एक राजा होता, आणि देवयानी ही त्याची गुरुभगिनी होती. ठीक, तर ती जी देवयानी आहे, ती देवयानी कचाला काय म्हणते. ठीक, कच या शब्दाचे इथे दोन अर्थ आहेत. एक आपण बघितलं, कच हा एक राजा म्हणा किंवा राजपुत्र म्हणा, आणि दुसरा अर्थ काय घेतला आपण त्याचा, केस. ठीक, मग इथे हे जे वर्णन केलेलं आहे, मलिन कुटिल निरस जडही पुनर्भवपणेही, ठीक आहे, म्हणजे पुन्हा येणारा वगैरे वगैरे, पुनर्भवपणेही म्हणजे काय, पुन्हा केस जसे पुन्हा उगवतात, ठीक आहे, तसे. ठीक आहे, मग हे सर्व गुणधर्म केसालाही लागू पडतात, आणि कच नावाचा जो राजा आहे त्यालाही लागू पडतात. ठीक आहे, म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, की देवयानीने त्या कचाचं वर्णन असं केलेलं आहे. मग इथे तुम्ही इथे केस हा शब्द जरी टाकला समानार्थी, तरीसुद्धा ते त्याच्यामधला श्लेष नाहीसा होत नाही. ते केसालाही लागू पडतात, आणि कच राजालासुद्धा लागू पडतात, आणि अशा प्रकारे मग इथे कोणता श्लेष होतो, अर्थश्लेष होतो. ठीक आहे, लक्षात आलं असेल, शब्दश्लेषामध्ये शब्द समानार्थी शब्द लिहिला की श्लेष नाहीसा होतो, अर्थश्लेषामध्ये समानार्थी शब्द लिहिला तरी श्लेष कायम राहतो, हा फरक आहे. ओके, दोन नंतरचे दोन प्रकार बघू आपण, क आणि ड श्लेष अलंकारामधले. बघा विद्यार्थी मित्रांनो, श्लेष अलंकाराचा तिसरा प्रकार म्हणजे क, सभंग श्लेष हा आपण बघणार आहे. सभंग म्हणजे काय, भंग भंगासह म्हणजे ब्रेक केल्यानंतर. ठीक आहे, सभंग. ठीक, आता बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल वरा मी नवरी. रुक्मिणीच्या तोंडचे शब्द आहेत. जर श्रीकृष्ण हा नवरा असेल म्हणजे वर असेल, तर मी नवरी. इथे नवरीचा अर्थ काय होतो,
इथे नवरीचा अर्थ काय होतो? वधू. मी वधू व्हायला तयार आहे. मी वधू. आणि इथे नवरीचा अर्थ काय? मी वरणार नाही. नवरीचा अर्थ काय? वरणार नाही. याचा अर्थ काय होणार इथे? मी वरणार नाही. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण जर नवरदेव असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, मी माला घालायला तयार आहे, मी लग्न करायला तयार आहे. पण शिशुपाल जर वर असेल तर मी मात्र त्याच्यासोबत वरणार नाही, त्याच्यासोबत लग्न करणार नाही, त्याला माला घालणार नाही. मग इथे नवरी या शब्दाचे दोन अर्थ आहेत म्हणून श्लेष अलंकार आहे. पण याला आपण सभंग श्लेष का म्हणायचं? तर हे दोन अर्थ जर तुम्हाला काढायचे असतील तर पहिल्या ठिकाणी हा शब्दाचा भंग न करता किंवा हा शब्द नवरी तसाच इथे लिहिला मी तर त्याचे दोन अर्थ व्यक्त होणार नाहीत. मला इथे हा दुसरा वरणार नाही, मी लग्न करणार नाही, हा अर्थ काढण्यासाठी नवरी या शब्दाचा भंग करावा लागतो, न तोडावा लागतो, आणि म्हणून त्याला सभंग श्लेष असं म्हणतात. श्लेष अलंकाराचा शेवटचा चौथा प्रकार बघणार आहे आपण, अभंग श्लेष. ठीक आहे. अर्थात जिथे भंग होत नाही, अभंग म्हणजे भंग होत नाही, शब्दाचा भंग न करता सुद्धा दोन वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात. आणि इथे दोन वेगळे अर्थ प्राप्त करायचे असतील तर ज्या शब्दाचे दोन वेगळे अर्थ आपल्याला बघायचे आहेत तो शब्द भंग करावा लागतो म्हणून तो सभंग. इथे शब्द भंग करण्याची गरज नाही म्हणून तो अभंग श्लेष. ठीक आहे. मग ही गाडी जावयाची आहे. आता जावयाची आहे याचे दोन अर्थ निघतात. जावयाची आहे म्हणजेच जावई बापूची आहे, आणि जावयाची आहे म्हणजे आणखी गेलेली नाही, आता जाणार आहे, निघायची आहे, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मला गाडी खूप लागते. खूप लागते याचे दोन अर्थ आहेत, म्हणजे मला गाडी हवी आहे, गाडीशिवाय कामं होत नाहीत, गाडीची जरुरी आहे, गरज आहे, आवश्यकता आहे. आणि गाडी खूप लागते याचा अर्थ गाडीमध्ये मी बसल्यानंतर मला मळमळ होते, उलटी होते, ओकारी होते. ठीक आहे. त्याचा अर्थसुद्धा गाडी लागणे असा होतो. म्हणजे इथे दोन अर्थ आहेत या शब्दांना, पण इथे तुम्हाला शब्द भंग करण्याची गरज नाही. अभंग ठेवूनसुद्धा, हे शब्द अभंग ठेवूनसुद्धा तुम्हाला श्लेष अलंकार इथे बघायला मिळतो, आणि म्हणून त्याला अभंग श्लेष असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हे सर्व समजलं असेल, आणि अर्थातच समजलं असेल तर मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.